नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर अच्छा हेडलाइन्स वर. मानसिक तणावामुळे वृद्ध महिला घर सोडून बेपत्ता. काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याकरिता बळीराजा सज्ज. आता बातम्या सविस्तररित्या. बुट्टीबोरी येथे कंत्राट पद्धतीने कंपनीत रोज मजुरीने कामाला जाणाऱ्या वृद्ध महिलेने मानसिक तणावामुळे घर सोडून बेपत्ता झाल्याची घटना दिनांक 24 जूनच्या मध्यरात्री रुई खैरी येथे घडली. सुरेखा काशीगिरी वय 65 वर्ष राहणार रुई खैरी वार्ड क्रमांक 3 असे घर सोडून बेपत्त्या झालेल्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी बेपत्ता महिलेचा मुलगा भवन वय 45 वर्ष राहणार रुई खैरी याने दिलेल्या माहितीनुसार सुरेखा ही गेल्या 18 वर्षापासून जयस्वाल निको कंपनीत कंत्राट पद्धतीने रोज मजुरीचे काम करून आपली उपजीविका करत होती. 22 जूनला ती कामावर गेली. सुट्टी झाल्यावर परत येताना कंपनीच्या गेटवर सिक्युरिटी गार्डने कामगारांच्या पिशव्या तपासल्या. त्यात सुरेखा हिच्या पिशवीत अंदाजे 1 किलो वजनाचे लोखंड आढळून आले. तिच्यावर चोरीचा आरोप करून तिला कंपनीत परत यायचे नाही असे सांगितले आणि याच गोष्टीमुळे 22 जूनपासूनच ती मानसिक तणावात होती अशी माहिती भवानी दिली. दिनांक 24 जूनला रोज प्रमाणे रात्रीचे जेवण करून सर्व झोपी गेले. त्याच दिवशी ती मध्यरात्री 1 ते 1:30 च्या दरम्यान घर सोडून गेली. नांद येथे यावर्षी पाऊस तब्बल 22 दिवस उशिरा आला. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. यावर्षी या नक्षत्रात कोणत्याही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केल्याने सुद्धा तरी कोणावरही दुबार पेरणीचा फटका बसला नाही. परंतु उशीर का होईना तालुक्यात बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. 2-3 दिवसापासून पेरणी योग्य समाधानकारक पाऊस पडला नसला तरी शेती कामाची लगबग वाढली असून काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याकरिता बळीराजा सज्ज देखील झाला आहे. यावर्षी खरीपाचे सुरुवातीला निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिली. पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर शेतकरी होते. मात्र तब्बल 20 दिवस उशिरा पाऊस आला. पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांनी धोड पेरणी टाकल्याने महागडे बी बियाणे जमिनीत कुजून मातीमोल होण्यापासून शेतकरी बचावला. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.